नमस्कार ताई. तुका सांगत होता की तुम्हाला माझ्याशी बोलायचं. मी बळी. हो, मला असं कळलं की तुमचा आणि उदयराज यांचा व्यवहार झाला होता. मला त्याचा अनुभव काय तुमचा तो सांगा. तुम्ही घाबरू नका, विना संकोच मला सगळं खरं खरं सांगा. अहो अक्का साहेब, तुमच्या बोलण्यात एवढा आत्मविश्वास आहे आणि खरे पण आहे हे ऐकूनच मला बळ आलं. कसं आहे बळी, हा प्रश्न फक्त आपल्या राधाचा नाही, अनेक भोळ्या भाबड्या बायकांच्या जीवन मरणाचा प्रश्न. तुझी जी कहाणी आहे ना ती मला पटकन सविस्तर सांग, त्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. अहो उदय साहेबांकडून मी कर्ज घेतलं होतं. कर्ज देताना लय गॉड बोलला, पण नंतर व्याजावर व्याज वाढायला लागलं. एवढं व्याज वाढायला लागलं की फेडणं सुद्धा माझ्यानं मुश्किल झालं. बायकोचं दागिनं गहाण आहे, म्हाताऱ्या आईबापाचा इलाज करणं माझ्यानं शक्य होईना. असं वाटतं जीवन संपून टाकावं. बळी, तू तुझं आयुष्य का संपवशील? आयुष्य त्याचं संपवायचं जो भोळ्या भाबड्या लोकांचं आयुष्य संपवायला निघालाय. काळजी कर, तुझ्या डोक्यावर जे काही कर्ज आहे ते मी फेडेन. हो, पण त्या बदल्यात तू माझं एक काम कर. होय, तुम्ही सांगाल ती मदत करायला मी तयार आहे, पण उदय साहेबांच्या विरोधात बोलायचं म्हणजे अहो त्यांची ताकद फार आहे. बळी, कुकर्म करणाऱ्याचा डोलारा कितीही मोठा असला तरी सत्कर्म करणाऱ्याच्या एका पुंकरीने तो जमीनदोस्त होऊ शकतो. सत्कर्म करणाऱ्या मुंगीच्या मागे देवाची ताकद असते असं म्हणतात, म्हणून तर ती मुंगी हत्तीचा तावा घेऊ शकते. कळलं? फक्त सांगत आहे तुम्ही, हा बळी काही करायला तयार आहे. अहो इतक्या वर्षानं ताट मानेनं आज बळी उभा आहे फक्त तुमच्यामुळं. तुम्ही सांगा काय करायचं ते. शाबास, तुम्ही दोघही चला माझ्या सोबत. कशी आहेस राधा? दादा कुठे? दादा नाही आला. नाही आला आणि कदाचित तो येणार पण नाही. तू पळालीस ना, त्यामुळे कदाचित त्याने नाव टाकलं असेल. तू कुठेही जाणार नाहीयेस. तू संगीता, हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. ही साडी. नाही नाही, मला नको. मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय, माझ्याकडनं आता गिफ्ट नाही घेणार तू. नेसायची साडी पण घे. ही साडी आहे ना,
तिला नेसवायची, तयार करायचं. या वाड्यात फक्त माझा शब्द चालतो, दुसऱ्या कोणाचा नाही. आम्ही पण तुझ्यासारखे इथे डांबले गेलोय. घरावर असलेल्या सावकाराच्या कर्जाचा फास सोडवायचा, आपल्यासारख्या बायकांच्या गळ्याभोवती तो आवळायचा, हे तंत्रच आहे उदयचं. इथून सुटायची धडपड जरी केली ना तर मार पडतो, हे टागलं जातं निखारे. काय नाही, भयंकर आहे, खूप भयंकर आहे. आता त्याची नजर फक्त तुझ्यावर आहे. तो आधी मळ्यावरची शेतातली आणि घरातली सर्व कामं करून घेतो आणि मग आता तो नाही सोडणार ग तुला, नाही सोडणार तो तुला. आपण जर विरोध केला ना तर असा मार पडेल. जे आमच्या नशिबी आलं ना तेच आता तुझ्या नशिबी आहे. सांगितलं होतं ना नसत. माझ्या पाठीशी सुट्या जातात आणि अक्का साहेब आहेत, ते मला नक्की वाचवत. कुठे आहात तुम्ही आई, कुठे वाचव मला. आलं उद्या कारखान्यावर चक्कर घालायची. नाही आता ऊस गाळपाचा हंगाम सुरू झालाय. आता कुणाचे पैसे अडवायचे, का अडवायचे आणि कसे अडवायचे, खर तर याचा हंगाम सुरू झालाय म्हणायचा. अरे वा, म्हणजे आता ताजा नवा कोरा माल येणार. जायला तर आवाज करे करे. नमस्कार मालक. बघा आला एक ऊस, पिळून पिळून चौथा झाला याचा, तरी रडगाणं अजून चालूच आहे. अरे बळी, ए अरे पैसे आणलेस का नेहमी सारखा फक्त मागायला चालायच? नाही मालक,
अहो या जन्मात तरी तुमचं ऋण फेडणं माझ्या जनशक्य व्हायचं नाही. मी माझी लांब वाड्यावर काम करायला तयार आहे. अहो कर्ज फेडीची तेवढी शेवटची एकच आशा राहिली. पण आहे तरी कोणी? लक्ष्मीबाई. म्हणजे या इथं वाड्यावर राहायला तयार आहेत म्हणतो? जी मालक. आम्ही सांगू ते काम करावं लागेल. जी मालक, तस बी याचकाला वय नाय म्हणण्याचा अधिकार कुठं असतो? ऐकलं का अंकुश? बऱ्याच दिवसाने हुशार माणूस बघायला मिळालं. एकदम. मग काय म्हणताय, काय करायचं? होऊन जाऊ द्या की परीक्षा. काय हो, मी सांगेन ते करणार का लक्ष्मीबाई? का आता गप्प का? त्यांना मान नसतो, त्यासनी जीभ बी नसते. हो का? वा दरबार झालं. आता ऐक, एक काम कर, इकडे ये आणि माझे जोडे काढ. मालक. काय मालक? काय मालक? मालक म्हणतो थोडी घाबरतोस रे. पण मला एक सांग, तू ती तुझी मालकी नसल्यासारखं का वागतोस? माझं ऐकायचं का? बसल आणि सांगेल ते काम करणार होतीस ना? आणि आता तोरा दाखवतेस रे. चल ये इकडं, जोडे काढ. चाल. काढते तुमच्या पायात येतो. नाही नाही. तुमच्या आईच्या वयाची आहे आणि आई लेकराची समजी काम करतात ना. तर म्या तुमच्या पायातले जोडे काढले तर तुम्हाला पाप लागल नाही. ए अंकुश, अरे काय जरा घेऊन जाईल ते आता. तर याचं राहू दे जोडायचं. म्हणजे या बाबतीत मी सोडतोय, पण बाकी कुठल्याही कामात आई काही चालणार नाही. ए अंकुश, अरे समजाव रे. चल रे. चला लक्ष्मीबाई. हो चला चला, काम लग काम करा. हो हो, इकडे तिकडे बघू नका. कळलं का? पदर खोचून कामाला सुरुवात करा. कळलं का? मगाशी साहेबांचे जोडे काढायला सांगितले तेव्हा लई हुशारी दाखवत. प्रत्येक कामातून सुटका मिळाला असं समजायचं नाही. तर चोरी बिरीचा इतर असेल ना म्हणा, काढून टाका. असं टाव करून बघायची गरज नाही.
झाडू घ्या, झाडलोट करायला सुरुवात करा. कळलं का भाऊ काय आहे? म्या नवीन आहे ना, म्हणून म्या म्हणलं वळख पळख करून घ्यावी. अरवा महाराणीच लागून गेला ओळख बिळख करून घ्यायला. काय रे झाडू घ्या, झाडलोट करायला सुरुवात करा. येत नाही काय बाबा, झाडलोट काम येत नाही मला, हिशेबाचं काम येतं बघ. ओ डोक्यात जायचं काम करायचं नाही. त्यामुळे पोर तरी विश्वास ठेवल का तुमच्यावर, झाडलोट येत नाही म्हणे. बघ ना बाबा, म्या समधी काम करेन, पण हे एवढं काम शिकव ना, काम झाडलोटीच काम शिकव, मग म्या समध करते. त्यात काय सोप आहे ते भाई, ते त्यात अवघड काय, कोणालाच येत नाही, सगळे इथे येऊन शिकले, त्यात काय शिकवतो ना, सोप आहे ते. असं झाडू धरायचं, असं झाडू धरायचं, असं मारायचं, एकदम सोप आहे. असं करत जायचं व्यवस्थित, झाडू मारायचा. आली ही बया, काय म्हणाली तूच ग, तू तुझं पुरं झालं कौतिक, नुसतं गोडगोड बोलत इथून तिथून ठुमकतेस. जा भाकऱ्या धापायला जा, सगळ्यांनी मी सांगेन ते काम करायचं, स्वतःची हुशारी नाही चालवायची. जा भाकऱ्या धापायला जा, आणि येऊन मला विचारायचं काय काम करू म्हणून. अंकुशराव सगळे कपडे वाळत. काय समजते स्वतःला काय माहिती, ज्याच्या याच्यावर रुबाब झाडत असत. उदयदादांच्या खास मर्जीतले आहे ना, आबाळ्याला हात पोचते. चला कामाला लागू, चला. अच्छा आता राधाला शोधण्यासाठी आधी हिची मुलाखत घ्यावी लागणार. समजा बायका अशा घाबरल्यावाने का काम करते, म्हणजे इथलं सगळं कळलं नाही वाटतं तुला अजून काही. काय ते म्हणजे? म्हणजे गर्दनीच तुला इकडे सोडून गेला की कर्ज फेडीच काय बाय सांगून परस्पर आणलंय तुला इकडे. ते म्या तुम्हास्नी बी तसच होय, सगळ्या बायकांना तसंच आणलंय इकडे. त्यांच्या आजापंजापासूनची पद्धतच आहे त्यांची, आधी सावकाराकडून कर्ज म्हणून देतात आणि मग जमीन जुमला शेत जे काय असेल नसेल ते काढून घेतात आपल्याकडून, आणि मग काय उरली बाई. बाईला उचलतात आणि इथं आणतात त्यांच्या घरात, कारखान्यात, शेतात, गिरणीत, शेतात, सगळीकडे बायकात राबतात तो फुकटच्या. म्हणजे तेच घरात आता कोणी भी मार खाणार नाही.
म्या कुणाला मार खाऊ देणार नाही. देवा राधा लवकरात लवकर सापुड दे मला. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.